कोविडची परिस्थिती जर विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्याचा त्याच्या आधीच्या आठवड्याचा जर आपण विचार केला तर पॉझिटिव्हिटी डेफिनेटली कमी होतो आहे. पॉझिटिव्हिटीमध्ये डिक्लाईन आहे. ओव्हरऑल पॉझिटिव्ह केसेसमध्ये सुद्धा डिक्लाईन आहे. काल आपल्या जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी जवळपास 9.5% आणि केसेससुद्धा आपले 1000 कमी आलेले आहेत. आता याचे पुढेसुद्धा ते आपली पर्सेंटेज जे आहे ते कमीच राहणार आहे. पॉझिटिव्हिटी कमी राहणार आहे म्हणून ते सर्व आपले तुमचे सर्व माध्यमच्या वतीने सर्व जिल्हावासियांना माझं आवाहन राहील की जरी आपण 7 जूनपासून शासनाचे अनलॉकचे ऑर्डरप्रमाणे आपला जिल्हा लेवल 4 मोडतो म्हणून आपण काय आपला किराणा आहे, भाजी आहे, बेकरी आहे त्यांना आपण आपण सवलत दिलेली आहे तरी पण हे आपला जिल्हा लेवल 4 राहणार आहे किंवा पुढे लेवल 3 जाणार आहे किंवा त्याच्या पुढे लेवल 2 जाणार आहे त्याची सर्वांची जबाबदारी सर्व आपले जिल्हावासियांवर आणि आमच्या सर्वांच्यावर आहे. तर ती जबाबदारी अनलॉक असतानासुद्धा सवलत असतानासुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळून सर्व जिल्हावासी त्याला पाळतील अशी माझ्या सर्वांशी माझी विनंती आहे. नियमाचं पालन न करणाऱ्यावर आपण 3-4 कारवाई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण आत्ता पण आणि याच्या पुढेसुद्धा लग्नावर विशेष आपण लक्ष ठेवणार आहोत. लग्न करण्यासाठी 25 जास्त लोक असणार नाही असं आपण ऑर्डर काढलं आहे. त्याच्यासाठी NOC तहसीलदारची घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर सापडले तर कुटुंबे जे आहे त्यांच्यावर 25,000 दंड जे व्यवस्थापन आहे लॉन मंगल कार्यालय त्यांच्यावर पहिला दंड 25,000 आणि दुसरा दंड 1,00,000. त्याच्या व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यावर आपण 500 दंड ठेवलं आहे. त्याच्यामध्ये विनाकारणमध्ये एक जे जनरल प्रिन्सिपल लेवल 4 आपण वापरतो आहे की मंडे टू फ्रायडे सायंकाळी 5 ते सकाळी 5 आणि सॅटर्डे आणि संडे संपूर्ण दिवस वैध कारणाशिवाय कोणालाच फिरण्यासाठी आपण परवानगी देणार नाही. तर ते जर आपलं असं दिसलं प्रत्येक माणसाला 500 दंड, मास्क न वापरणाऱ्या लोकांवर 500 दंड, त्याच्या व्यतिरिक्त जे आपली दुकान आहे त्याच्यामध्ये जर कस्टमर एखादा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर त्यांनी पाळला नाही म्हणून तो करतो आहे त्याच्यावर 500 दंड. समजा एखादा मास्कच्या शिवाय एखादा आपला शॉपकीपरनी कोणाला काही त्याला वस्तू विकली त्याच्यावर 1,000 दंड आणि त्याच्या पुढे जर असं काही खूप गर्दी किंवा असं दिसलं तर प्रत्येक शॉप ते शॉप आपण सील करून 1 त्यांना सील ठेवणार आहे. आपण ते 1 त्यांचे सील उघडणार नाही तसे आदेशसुद्धा आपण आज त्याच्यामध्ये इश्यू करू. सर, हाय रिस्कमध्ये